महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यम समूहाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा. सत्य वदावे वाचे बोल महाराष्ट्राचे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी महेश पडतरे, राहणार पुणे. भाजपा कामगार आघाडी मोर्चा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष. निंदनीय बाब अशी आहे की स्टील ऑफ ऑथॉरिटी ऑफ इंडिया जी पनवेलला कंपनी आहे, तर त्या एक निंदनीय बाब जी अशी आहे की त्या कंपनीमध्ये 800 ते 900 माथाडी कामगार आहेत. तर त्याविषयी आम्ही मराठी कामगार सेना अध्यक्ष महेश जाधव यांच्याशी काल फोनवर बोलणं झालं आणि आज सकाळी पण एक चर्चा झाली त्याविषयी. आणि या सगळ्या 800 ते 900 कामगारांचा जो पाठिंबा आहे हे एकमेव महेश जाधव जे आहेत, एकमेव माणूस आहे ना, त्यांना पाठिंबा देतो आहे. तर त्या पाठिंबा आम्हाला त्या व्हिडिओमधनं त्यांच्या आशा दिसलं की बाबा कुठंतरी या गोष्टी कुठंतरी सपोर्ट करणं पाहिजे. या वतीनं आम्ही भाजपातर्फे आम्ही त्यांना एक आहे ना पाठिंबा जाहीर करतो आज. त्यांनी काय केलं, लाठीचार्ज केले पोलिसांनी. हे कुठून तरी विरोधी पक्षाचा आहे ना हात याच्या मागं, आणखी षडयंत्र आहे. आणि हे कुठंतरी पोलिसांचा वापर करून हे खाते दाखवतात कामगार. माथाडी कामगार काय रस्त्यावर नाही ना पडलेला. आज रोजी जे मराठी कामगार सेनेचा अध्यक्ष आहे महेश जाधव, तर त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं की नक्की वस्तुस्थिती काय. तर जशी मला कळालं की बाबा हे यांची कुठंतरी भरड होत चालली माथाडी कामगारांची, ते काय थोडेफार नाही आहेत, 800-800 कामगार आहेत. नमस्कार, बोल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नवी मुंबईत कळंबोली या ठिकाणी त्या कंपनीमध्ये जे माथाडी कामगारांच्या कामावरती जो गदा आणलेला आहे, तर त्याविषयी पुण्यामध्ये भाजप कामगार मोर्चा पश्चिम आघाडी यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आलेला आहे की कामगारांच्या जर माथाडी कामगारांवर जर अशा प्रकारचा प्रश्न उद्भवत असेल, निर्माण होत असेल, तर तो भविष्यात पूर्ण महाराष्ट्रभर लागू होऊ शकतो. म्हणून त्यांनी जो आज आवाज उठवला आहे त्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊ की याविषयी नेमका जो प्रकार घडला आहे मुंबईमध्ये आणि जे पोलिसांनी देखील त्यांना सहकार्य केलं आहे, पोलिसांनी सहकार्य नाही केलं, एकदम शांतीत आंदोलन चालू होतं. पण काय होतंय की बाबा जिथं तुम्ही जर वस्तुस्थिती बघितली असती ना, तर त्यामध्ये त्यांना पोलिसांचा ह्यामध्ये काही 1% त्यामध्ये हातभार नाहीये. पण याच्यामध्ये पोलिसांनी काय केलेलं आहे त्यामध्ये कुठंही शांतीभंग झालेला नाहीये, एकदम शांतीप्रिय जन आंदोलन चाललेलं आहे. पण याच्यामध्ये त्यांनी काय केलं, लाठीचार्ज केले पोलिसांनी. हे कुठून तरी विरोधी पक्षाचा आहे ना हात याच्या मागं, तर हे तुम्ही शोधून काढा. आम्ही यासाठी आम्ही ना कलेक्टर ऑफिसला त्यासाठीच अर्ज देणार आहे आणि माथाडी कामगारच्या वतीने आमचा पूर्ण पाठिंबा राहील. त्यांनी मॅग्नेटिक जे मशीन आणलेलं आहे, तर मॅग्नेटिक मशीन यांनी कामगारांना अंधारात ठेवलं की बाबा टेस्टिंगसाठी आणलेलं आहे. पण टेस्टिंग यांनी किती दिवस चालू आहे, किती महिने चालू आहे, महिन्यान महिने टेस्टिंगच्या नावाखाली यांना कामगारांना अंधारात ठेवलं. तर आज रोजीपर्यंत परमनंट झाले मशीन. मग त्यामुळे काय झालं, जे लोडिंग अनलोडिंगचं जे काम आहे, तर त्यामुळे जे पगारामध्ये कामगारांच्या पगारामध्ये थोडे कपात होत ना, ते एवढी कपात झाली की 10 ते 12 हजारपर्यंत पगार आलेला आहे. मग 10 ते 12 हजारमध्ये घर चालवायचं कसं? आपले कामगार रजिस्टर आहेत कसे? कामगार सगळे रजिस्टर आहेत, कोणालाही कमी केलेलं नाही आहे. पण जो पगार आहे तो कमी होत चाललेला आहे. राजकीय षडयंत्र असेल, 100% राजकीय षडयंत्र आहे. आणि हे कुठंतरी पोलिसांचा वापर करून हे खाते दाखवतात कामगार. माथाडी कामगार काय रस्त्यावर नाही ना पडलेला. जर यंत्र वापरतात, यंत्रिका मशीनचा वापर करतात, कामगारांचा पण जो प्रश्न आहे त्या ठिकाणी, त्याच्यामुळे कामगारांना काढलंय किंवा ठेवलंय, पेमेंटवर त्यांच्या गदा कशामुळे, म्हणजे काय कारण आहे? कामगारांना काढलेलं नाही. जो पहिला युनियन होता अध्यक्ष तो फ्रॉड होता, त्याने हातवर करून निघून गेला. पहिलं पण याच्या विरुद्ध आवाज उठवला होता, पण कुठंतरी दबाव आला. आणि आज रोजी जे मराठी कामगार सेनेचा अध्यक्ष आहे महेश जाधव, तर त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं की नक्की वस्तुस्थिती काय. तर जशी मला कळालं की बाबा हे यांची कुठंतरी भरड होत चालली आहे माथाडी कामगारांची, आणि ते काय थोडेफार नाही आहेत, 800-800 कामगार आहेत. मग त्यांना म्हणलं की आम्ही पूर्ण आमचा BJP कामगार आघाडी मोर्चा वतीने आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा राहील आणि याच्यामध्ये आम्ही जाहीर निषेध करणार. याच्यामध्ये काही शासकीय यंत्रणेने काय दखल नाही घेतलेली अजून. पण याच्यामध्ये पोलिसांनी त्यांच्या खाक्या दाखवल्या, त्यांची गरज नव्हती, कारण शांततेत आंदोलन चाललं होतं. तर यासाठीच आम्ही कागदोपत्री कलेक्टर ऑफिसशी व्यवहार करणार. आमचे जे आदरणीय बावनकुळे साहेब आहेत, मंत्रालयापर्यंत आम्ही कागदोपत्री व्यवहार करणार. आमचे जे कामगार आघाडी मोर्चाचे जे अध्यक्ष आहेत हरगुडे साहेब,
तर त्यांच्याशी पण आम्ही चर्चा चालू आहे आणि कागदोपत्रे व्यवहार करून आम्ही कुठंतरी हा न्याय देणार कामगारांना. नमस्कार, मी चंद्रकांत कांबळे, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक. आमचे या ठिकाणी आता ज्यांनी विवंचन केलं या संदर्भात ते आदरणीय महेशजी फडतरे पश्चिम महाराष्ट्र कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष आदरणीय आमचे सहकारी मित्रांनो, गेले काही महिन्यांपासून स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया ही पनवेल स्थित जी शासनाचा अंगीकृत उपक्रम असणारी कंपनी आहे, या कंपनीमध्ये साधारण 800 ते 900 माथाडी कामगार हे अवजड वस्तू हाताळण्याचं काम करत होते. शासनाने या ठिकाणी कंपनीने शासनाने मिळून देशात एक नवीन उद्योगाचं एक नवीन विकासाचं धोरण आणल्यामुळे मोठमोठी अद्ययावत यंत्रणा या ठिकाणी कार्य करू लागलेली आहे. त्यामुळं या कष्टकरी लोकांचं माथाडीचं काम करणाऱ्या मंडळींचं या ठिकाणी अवजड वस्तू हाताळण्याचं काम कमी झालेलं आहे. त्यामुळं स्वाभाविकच या 800 ते 900 कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आपण पाहू शकता की आज जो मुंबईमध्ये प्रकार घडलाय माथाडी कामगारांविषयी त्याचा आज पुण्यामध्ये जाहीर निषेध होतोय, तर भविष्यात कुठेतरी हे थांबावं त्यासाठी त्यांनी जो आवाज उठवलाय त्याच्यावर कुठेतरी शासनानं योग्य तो निर्णय घेऊन पेमेंटमध्ये कुठेतरी वाढ व्हावी अशी त्यांची या ठिकाणी मागणी आहे.